आधी जे पत्र्याचं घर होत का त्याला म्हणजे भेटायला यायची तव्हा आपण, पण तव्हा असं कोण म्हणत नव्हतं तुमचं घर छान आहे असं तसं, कुठं तर मनात खंत होतीच की आपलं चांगलं स्वतःचं घर असावं, बांधलेलं असावं. आणि ते स्वप्न आज फक्त आमच्या युट्यूब फॅमिली मुळे पूर्ण झालंय. कस काय मित्रांनो, झालं का ना आमचं घर एकदम चकचक. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातल्या गणेश आणि योगिता शिंदे यांचं नशीब बदलून गेलंय. पूर्वी पत्र्याच्या पडक्या घरात राहणाऱ्या या जोडप्याने युट्यूब मुळे गाडी विकत घेतली आणि पक्क घर सुद्धा बांधलंय. गणेश आणि योगिता विनोदी व्हिडिओ बनवतात. त्यांची मुलगी शिवानी ही सुद्धा गमती जमती करताना दिसते. शिवानी, तू तर म्हणली की मम्मा बिर्याणी केली. अहो मग त्यात काय झालं, मी बिर्याणीच केली हो, फक्त त्यात चिकन टाकायचं राहिले. मला युट्यूब विषयी काय माहित नव्हतं बरं का. आम्ही होतो टिकटॉकला, टिकटॉकला आम्ही शॉर्ट व्हिडिओ करतो 15-15 सेकंदाची. पण काही दिवसानं टिकटॉकवर आम्ही एवढं फेमस झालो, एका महिन्यात 1.5 महिन्यात फेमस झालो. पण काही कारणामुळे टिकटॉक झालं बंद. मग युट्यूब सहज उघडलं तर त्यात आमच्या टिकटॉकवाली व्हिडिओ दिसायला लागली. मग लोकांनी काय केलं, सगळे 15-15 सेकंदाची एकत्र जोडलेले व्हिडिओ, मग ही काय भानगड आहे. पण त्यात उतरल्यावर माहीत पडायला लागलं, ऑटोमॅटिक सजेशनला व्हिडिओ व्हायचं की पेमेंट येतं, या मुख येतं, त्या मुख येतं, म्हणजे काय भानगड काय नेमकी. तर खोलवर माहितीत घुसलो परत, ह्याला आडवे व्हिडिओ करायला लागतात, उभं चालत नाही तर शॉर्टमध्ये जातात, उभं असं माहिती मिळत गेली आणि आम्ही युट्यूबवर उतरलो. गणेश पूर्वी प्लंबिंगचं काम करायचे, मात्र लॉकडाऊन मध्ये गणेश यांचं हातचं काम गेलं आणि ते बेरोजगार झाले. योगिता गरोदर होत्या त्यामुळे त्यांना पैशांची चणचण भासायला लागली. तर खुशीचा जन्माचा टाइम तो का असं होता ना, शपथ सांगते मी कधीच विसरू शकत नाही. कारण तो कोरोनाचा काळ होता आणि त्या कोरोनाच्या काळात माझं मिस्टर प्लंबिंगचं काम करत होते. आणि प्लंबिंगचं काम म्हणलं तर प्रत्येकाच्या घराघरात जाऊन करावं लागत होतं. त्यामुळं मग आमच्या मिस्टरांना पण असं कामावर येऊ देत नव्हती, म्हणजे प्लंबिंगच्या कामात यशच भेटलं नाही कोरोनाच्या टायमाला. योगिता यांची डिलिव्हरी झाली त्यावेळी गणेश यांच्याजवळ जास्त पैसे नव्हते, तेव्हा त्यांनी युट्यूबवर लोकांकडे मदत मागितली होती. तुम्हाला खाली फोनपे नंबर दिसतोय, तर प्लीज तुम्हाला होईल तेवढी मदत करा. आता सिजरला घेतील डॉक्टर संध्याकाळपासून. माझी शिवानी जन्मली ना तेव्हा माझं नॉर्मल डिलिव्हरी झाली. मग असं लक्षातच आलं नाही की माझं पण सिजर डिलिव्हरी होईल दुसरी. आम्ही 10-15 हजार जमा केलतं आणि त्यांनी 35-40 हजार मागितले होते, असे लागायचे होते पैसे. मग एवढं पैसे आणायचं कुठनं, एकदम अचानक तर एवढं पैसे कुठून भेटणारच नाही. आता संध्याकाळचा काळ होता, संध्याकाळी तर कोण देईल का. तर त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की बाबा पब्लिक, तर आपण टिकटॉकवर काहीतरी 4 माणसं कमवले, त्यांना एक सहज माझ्या डोक्यात आलं की एक मदतीचा व्हिडिओ करावं. तर आता मला वाटलं होतं की एवढा मनसी प्रसाद देतील, एवढं प्रेम देतील. मात्र या मदतीनंतर काही दिवसातच त्यांनी घर बांधलं, गाडी घेतली, त्यामुळे त्यांच्यावर भरपूर टीका झाली. लोकांनी केलेल्या मदतीचे पैसे गणेश यांनी घर बांधण्यासाठी वापरले अशा कमेंट्स लोकांनी केल्या. गैरसमज करून करू नका, डिलिव्हरीचे पैसे डिलिव्हरीत खर्च केले, वायपट कोणी खर्च केला नाही आणि युट्यूबच्या आलेल्या पैशातून आम्ही हे घर बांधले. मधल्या काय काळात गाडीच्या म्हणा, घराच्या म्हणा, परत डिलिव्हरीच्या टायमाला म्हणा, खूप कमेंट आल्या आम्हाला आणि आम्ही त्या इग्नोर केल्या. कमेंटकडे लक्ष दिलं असतं तर माणसाचं मन खच्चीकरण होतं, त्याच प्रकारचं आमच्या नवरा बायकोचं काहीतरी झालं असतं, मानसिक संतुलन बिघडलं असतं, अशा बऱ्याच काही गोष्टी झाल्या असत्या, त्यामुळे आम्ही त्या कमेंटकडे इग्नोर केलं. गणेशचे आता 8 लाखांच्या वर युट्यूब सबस्क्रायबर आहेत. यातून त्यांना महिन्याला 1.5 ते 2 लाखांचं उत्पन्न मिळतं असं ते सांगतात. आता मी ज्यावेळेस प्लंबिंग काम करत होतो, आता पहिले मी पिशवी घ्यायचो, गाडीला बांधून जायचो. कारण कसं माणसाचं काहीतरी हातात सक्सेस भेटल्याशिवाय लोक चांगली म्हणत नाही, काय लोक चांगली म्हणते काय लोक वाईट होते. स्वतःचं आयुष्य असं सार्वजनिकपणे युट्यूबवर शेअर करणारे अनेक जण प्रसिद्ध आहेत, पण सतत चर्चेत राहावं म्हणून त्यांना सतत नव्या नव्या आव्हानांना सुद्धा सामोरं जावं लागत असतं.